तर आता एक ब्रेकिंग बातमी येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. तर अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि शरद पवार गटातून त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे देखील निवडणूक लढण्यासाठी चाचणी करत असल्याचं बोललं जात आहे. तर आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, पिंपरी चिंचवड हा जो अजितदादांचा बालेकिल्ला, याच बालेकिल्ल्यामधनं त्यांना मोठा धक्का बसतोय. अर्थात सुरुंग लागला असं म्हणता येईल, कारण की हे सगळे जे शिलेदार होते ते अजित पवारांचे खंदे समर्थक होते. शहर अध्यक्ष अजित गव्हाणेसह 20 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या काल सुनील तटकरे जे आहेत प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत आणि आज दुपारी 12 वाजताच्या सुमारात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे शिलेदार जे आहेत अजित पवारांचे ते शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. अर्थातच याला दुजोरा देखील अजित गव्हाणे यांनी दिला. यामध्ये सगळ्यात मोठा धक्का जो आहे तो माजी आमदार भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे हे देखील आता शरद पवारांच्या गटामध्ये सामील होतील आणि त्यामुळे एकंदरीत हा सगळा जो निर्णय आहे तो या पिंपरी चिंचवड मधील नगरसेवकांनी घेतल्यामुळे अजित पवारांना धक्का आहेच आहे. मात्र या सगळ्यांची जी इच्छा आहे ती लपून राहिलेली नाही. अजित गव्हाणे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे ते पुन्हा शरद पवारांकडे येत आहेत हे स्पष्ट आहे. मात्र हे जरी असलं तरी इतर जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत चिंचवड आणि पिंपरी इथे देखील जे भाजपचे इतर नगरसेवक आहेत तेही शरद पवारांच्या गटामध्ये आज सामील होण्याची शक्यता आहे. तुषार कामठी जे आहेत शरद पवारांच्या गटाचे शहराध्यक्ष यांनी या संदर्भात दुजोरा दिलेला आहे. दुपारी 12 वाजता आणखी किती नगरसेवक शरद पवारांच्या गटामध्ये सहभागी होतात राष्ट्रवादीमध्ये हे बघावं लागेल. मात्र एकंदरीत जर बघितलं तर केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आता पुन्हा घर वापसी दिसते आहे आणि अर्थातच अजित पवारांना हा मोठा फटका मानला जातोय म्हणाले. निश्चितच गोविंद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर या बातमीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास. धन्यवाद. तर राज्याच्या राजकारणात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेतली. सोमवारी दोघांमध्ये जवळपास तासभर बंद दाराआड चर्चाही झाली आणि त्यानंतर मंगळवारी शरद पवारांच्या मोदी बागेत खासदार सुनेत्रा पवारांनी जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याचं सुद्धा कळतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. सलग 2 दिवस झालेल्या मोठ्या भेटीबाबत शरद पवार आता काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय. बंद पडलेल्या कंपनीचा पत्ता हा अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिल्याचं समोर आलेलं आहे. पिंपरी चिंचवड जे आहे पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडेकरांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलंय. त्यांनी पिंपरी चिंचवड हद्दीत राहते असं सांगून प्लॉट नंबर 52 देहू आळंदी तळवडे हा पत्ता रुग्णालयामध्ये दिलेला होता. तर आता आणखी एक हा कारनामा पूजा खेडकर यांच्या समोर आला. त्या ठिकाणी पत्ता नाहीये तर एका कंपनीचा पत्ता असल्याचं समोर आलंय. थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि जी सध्या बंद आहे. मात्र कंपनीचा पत्ता रहिवाशी म्हणून देऊन पूजा खेडकरांनी खोटी माहिती दिल्याचं यावरनं स्पष्ट झालेलं आहे. आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, पूजा केळकर प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे, नवनव्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. मनाली खरं तर पूजा केळकरवर यांच्यावर कारवाई झालेली आहे. त्यांना ऑलरेडी मसुरीला बोलवून घेतलं गेलेलं आहे. त्यांची जे प्रोबेशन पिरियड तो अपूर्ण केलं गेलेला आहे. तरी त्यांनी केलेल्या कर्तुदी आणि कारणामुळे काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. त्यांनी जो YCM मध्ये पत्ता दिला होता दिव्यांग सर्टिफिकेट काढण्यासाठी तो एका कंपनीचा निघला. जी कंपनी त्यांच्याच नावावर आहे, ते डायरेक्टर आहे, ते त्यांची आई पण ती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. त्याच कंपनीच्या ही गाडी होती आणि तो टॅक्सही थकलेला आहे आणि तिथे चक्क रहिवासी दाखवून तिथनं रेशन कार्ड काढलेलं आहे. जो पत्ता व्यावसायिक कंपनीचा आहे तो निवासी दाखवून त्यांनी तिथे ते थोडक्यात रेशन कार्ड काढलं. एका अर्थाने पुन्हा एकदा फसवलेलंच आहे प्रशासनाला, सिस्टीमला.
या खेडकर कुटुंबियांनी. आणि याच सिस्टीमचं प्रशिक्षण घेण्यासाठी मसुरीला बोलवण्यात आलं, त्यामुळे चंद्रकांत कदाचित या पदावर सुद्धा गदा येण्याची शक्यता आहे का? निश्चितच एवढं जर सगळं स्वतः समोर सिद्ध झालं ऑन पेपर तर त्यांचं टर्मिनेशन होऊ शकतं, त्यांची आयएस पद जे आहे त्यांना मिळालेली रँक ही रद्द होऊ शकते, कॅन्सल होऊ शकते, त्यांना सर्व्हिस मधून निष्कासित केलं जाऊ शकतं. निश्चितच धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी. तर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा केळकरांनी आपला खोटा पत्ता दाखवलेला होता, बनावट रेशन कार्डनं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा केळकरांचा हा नवा प्रताप समोर आलेला आहे. तर आपण पाहिलं वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा केळकर यांचे कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. पुण्यामधल्या अधिकाऱ्यांसोबतचं गैरवर्तन, ते अगदी थेट लाल दिवा आणि पोलिसांसोबतची अरेरावी, या सगळ्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली. तर मग पाहूयात पूजा केळकरांच्या या वादाचा पेटारा ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर पूजा एक वाद अनेक अशा गोष्टी समोर येत आहेत. पुण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तनाचा आरोप. अपर जिल्हाधिकाऱ्यांचं अँटी चेंबर बळकावल्याचा आरोप. खासगी कारवर अंबर दिवा बसवला. वडिलांनी तहसीलदारांना धमकावल्याचा आरोप. अहमदनगरच्या रुग्णालयातून दिव्यांगत्वाची 2 प्रमाणपत्र मिळवली. नगरमधून मानसिक आजार नेत्र अपंगत्व प्रमाणपत्र प्राप्त. पिंपरीतून गुडघ्या संदर्भात अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. यूपीएससी कडून वैद्यकीय तपासणीला बोलावूनही जाणं टाळलं. 32 कोटींची संपत्ती असून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. कॅटच्या अर्जात दिलेल्या माहितीमध्ये तफावत. अर्जात नमूद केलेल्या वयात तफावत. 2020-2023 अर्जात वेगवेगळी नावं. आई मनोरमा खेडकरांचा मुळशीतील व्हिडिओ व्हायरल. बाउन्सरसह बंदूक दाखवत शेतकऱ्यांना धमकावलं. पुण्यात मेट्रो अधिकारी पोलिसांसोबत अरेरावी. तर हा होता प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा केळकरांच्या वादाचा पेटारा. आणि या सगळ्यावर आता प्रशासन काय कारवाई करतंय याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं वादग्रस्त पूजा केळकर प्रकरणाला आणखी एक नवं वेगळं वळण आलंय. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा केळकरांनी केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा केळकरांनी केली आणि केळकरांची ही तक्रार सामान्य विभागाकडे वर्ग करण्यात आलेली असून वरिष्ठ अधिकारी त्यावर कारवाई करतील असं देखील समजत आहे. पूजा केळकर या प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी असून पुण्यामधील त्यांची छोटीशी कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आणि त्यांनी केलेल्या वास्तव मागण्यांनंतर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांची तक्रार राज्य शासनाकडे केली होती आणि त्यानंतर पूजा केळकर यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली.